सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यातील बंद पडलेल्या महाराष्ट्र स्कूटर्स मध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकींचे उत्पादन करावे अशी मागणी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी राजीव बजाज यांना केली। पाहूया ही बातमी। सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्त्वाची कंपनी आहे। सुमारे 45 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली होती, मात्र या कंपनीचे कामकाज सध्या बंद अवस्थेत आहे। साताऱ्यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मितीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरू होणे आवश्यक आहे। बजाज उद्योग समूहामार्फत इथेनॉलवर चालणारी दुचाकी निर्मिती करण्यात येत असल्याचे समजले आहे। ही बाब आनंददायी आणि स्वागतार्ह असून इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकीचे उत्पादन सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लांटमध्ये सुरू केल्यास पुन्हा ही कंपनी पूर्ण क्षमतेने सुरू होईल। बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांच्या रोजगार निर्मितीचा उद्देशही सफल होईल। त्यामुळे याबाबत बजाज उद्योग समूहाने सकारात्मक विचार करून दुचाकी निर्मितीद्वारे साताऱ्यातील प्लांट पुन्हा सुरू करावा अशी मागणी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापक राजीव बजाज यांच्याकडे केली आहे। रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सातारा भारतातील पहिले डिजिटल ब्रॉडबँड MRI। आमचे वैशिष्ट्ये ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांना विशेष सवलत। दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हृदयाची मोफत तपासणी, महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी मेंदू रोग तपासणी, दारिद्र्य रेषेखाली व आर्थिक मागास घटकांसाठी उपचार व शस्त्रक्रियेसाठी विशेष सवलत। 50 वर्षाची वैभवशाली वैद्यकीय परंपरा रुबी हॉल क्लिनिक। आमचा पत्ता पारंगी चौक ST स्टँडच्या पाठीमागे। संपर्क 0162 35 435 401, 77 73 96 19 29, सकाळी 10 ते 5:30।